नमस्कार विरुषी देसाई सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण दररोज सकाळी 6:30 जागर करत असतो कोकणातल्या उद्यमशीलतेचा, कोकणातल्या या सगळ्या कष्टी मेहनती आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास असणाऱ्या अशा व्यक्तित्वांचा आणि त्यांच्या चरित्रातनं, त्यांच्या आयुष्यातनं, त्यांच्या या सगळ्या प्रवासातनं जाणून घेत असतो की सुवर्ण कोकणची भाग्यरेषा नेमकी आपल्या हातावरही कशी उमटू शकते. अर्थात याचा सगळ्याचा शोध आपण घेणार आहोत. सुवर्ण कोकणचे सतीश परब आपल्यासोबत आहेत. नमस्कार. सुवर्ण कोकण फाउंडेशनच्या निमित्तानं एक गोष्ट जाणवते की प्रत्येक माणसाला काहीतरी करायचंय, त्याला आपला स्वतःचा विकास करायचा आहे, या भागाचा विकास करायचा आहे आणि हे सगळं करताना स्वतःची ओळखही निर्माण करायची आहे. या सगळ्याला सुवर्ण कोकण एक व्यासपीठ बनते. गेल्या काही दिवसातला प्रतिसाद काय सांगतोय? प्रतिसाद तर भरभरून दिला, म्हणजे कोकणवासियांनी तर दिलाच दिला, सर्व स्तरातून भेटला. पण औरंगाबाद, मराठवाडा, सांगली, सातारा, सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक फोन करतायत, पर्सनली ऑफिसला येऊन भेटून जातायत. एवढेच नव्हे तर जिथे जिथे ज्या ज्या माध्यमातून त्यांना आपल्याशी संपर्क करता येईल तसे ते संपर्क साधतात. फेसबुकवर तर अक्षरशः पाऊस पडतोय, वेबसाईटला काही लोक भेटतात. म्हणजे जे अपेक्षित नव्हतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद भेटतोय. नक्कीच हीच गोष्ट असते की प्रत्येक माणसातलं स्वत्व जागवण्याचं आणि ही जागवण्याची वेळ देखील आपली योग्य आहे. सकाळी 6:30 आपण हा सगळा सुवर्ण संवाद खऱ्या अर्थानं म्हणू शकतो तो करत असतो. या निमित्तानं जे दोन गट दिसतात आपल्याला किंवा दोन प्रवाह दिसतात ते महत्वाचे अशा पद्धतीने आहेत, विशेषतः कोकणातनं कामानिमित्त मुंबईला आलेले आणि जे मूळचे कोकणवासी आहेत, जे स्वतः त्यांचा जन्म कोकणात झालेला नसला तरी त्यांना कोकणात जाऊन काहीतरी करायचंय, अशा दोनही वयोगटातल्या, दोनही भिन्न विचार प्रवृत्तीच्या माणसांना आता कोकणचे वेध लागले आहेत. मला सांगा, या दोघांनाही मुंबईकडे वळल्यानंतर पुन्हा कोकणकडे वळून कच्च्या मालाचा विचार करून, पर्यावरणाचा विचार करून आर्थिक सुबत्ता आणणं शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. मी अजून एक गोष्ट सांगू शकेन की आपल्या कार्यक्रमाचं एक यश म्हणावं लागेल की जी मुलं कोकणा म्हणजे जे कोकणवासी मुंबईमध्ये स्थलांतरित झाला होता, त्याचप्रमाणे ज्यांचा भले जन्म मुंबईत झाला होता परंतु त्यांचं मूळ गाव कोकण आहे, अशा लोकांना एक उर्मी जागायला लागली की नाही, आपण कोकणात जाऊन काहीतरी करू शकतो, तिकडच्या निसर्ग संपदेला आपण व्यवस्थित जर काही गोष्टी केल्या तर आपण तिथेच एक उद्योजक म्हणून सुद्धा घडू शकतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याची दखल सगळं संपूर्ण कोकणवासियांनी घेतली आणि प्रत्येकाचे एक एक फोन आहेत की मी काय करू शकतो, माझ्याकडे एवढी एकर जमीन आहे, माझ्याकडे हे आहे, म्हणजे जो तो आपली उपलब्धता त्याच्याकडे काय आहे ते सांगतो आणि त्याच्यातून कसा मार्ग निघेल, त्याच्यातून एक उद्योजक कसा घडू शकेल, हे आतमधून जेव्हा चालू होतं ना, मला वाटतं ते पहिलं पाऊल आहे. एक गोष्ट महत्वाची असते की नेहमीच उद्योग सुरू करणं म्हणजे अमाप आणि अफाट पैसा असणं म्हणजे त्या उद्योग दरवेळेला त्या इंडस्ट्रीचं किंवा त्या उद्योगाचं यश येईलच असं नसतं, तर योग्य जाण असणं आवश्यक असतं. कोकणच्या मूलभूत असलेल्या निसर्गाचा विचार करताना अनेक असे उद्योग जन्माला येण्यापूर्वीच ते मृतावस्थेत अशासाठी गेले आहेत की त्या सगळ्या उद्योगाला किंवा त्यांच्या विचारांना योग्य प्रशिक्षणाचा अभाव होता. तुमच्या सगळ्या आजपर्यंतच्या रिसर्चमधनं किंवा ही जी सगळी माणसं भेटतात आपल्याला उद्योजक, त्यांच्या बोलण्यातनं काय जाणवतं? त्यांच्या बोलण्यातून एक ही खंत मात्र नक्की वाटते की त्यांना असं वाटतं की त्यांना योग्य ते प्रशिक्षण भेटत नाही किंवा त्यांना जी पाशो एक बोलतो ना आपण पाठिंबा जो घरातल्यांचा किंवा इतर लोकांचा, कधीतरी त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की आम्ही उद्योजक बनतो असा विचार जरी केला तरी काहीतरी जगावेगळं काहीतरी काम करतो आणि कुटुंबाला उघड्यावर आणतो अशी काहीतरी भावना त्यांच्या समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये येते. पण सुवर्ण कोकणने हे जे काम आपण चालू केलंय सामर्थ्य कोकणाचे, त्याच्यातून त्यांच्या घरच्या लोकांचा सुद्धा जी एक मानसिकता होती थोडी थोडी बदलायला दिसते. कारण ज्या पद्धतीतले फोन येतात, ज्या पद्धतीतले लोक आमच्याशी संवाद साधतात, नक्की असं वाटतं की प्रत्येकाला उद्योजक, प्रत्येकाला कोणाला दादा परुळेकर बनायचा तर कोणाला सतीश सावंत म्हणायचं, म्हणजे प्रत्येकाला एक एक जण आपला आदर्श शोधतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. नक्कीच कोकणातल्या आजपर्यंतच्या जर सगळ्या उद्योगांचं किंवा यशस्वी असणाऱ्या उद्योग समूहांची जर आपण नावं जरी विचारात घेतली तरी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे या सगळ्यांमध्ये ती एकटी व्यक्ती नसते तर त्यांचं अख्खं कुटुंबाच्या कुटुंब वाहून गेलेलं असं मला वाटतं. उद्योजकीय चळवळीकडे बघताना आपण एक पुढचं पाऊल म्हणून सुवर्ण कोकणच्या निमित्तानं एक गोष्ट केली पाहिजे की अख्ख्या कुटुंबाला जर उद्योजक बनवायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करता येणं किंबहुना सगळ्या कुटुंबाची उद्योजकीय साक्षरता आपण निर्माण करू शकतो. हो, नक्कीच करू शकतो आणि त्या दिशेने आपली पावलं पण पडले.
25 एप्रिलला आपण एक कार्यक्रम घेतोय हातामध्ये, म्हणजे कोकणातील रोजगाराच्या संधी ह्या नावाने. ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपण मुंबईतले जी मुलं चाकरमानी म्हणून इथे जी स्थिरावली आहेत किंवा जी लोक गावी इथून जे स्थलांतर झाले काही ना काही कारणाने, तर त्यांना तिथे गावी जाऊन म्हणजे महिना दोन महिन्यात, एक पूर्वी एक ट्रेंड होता ऋषी की मुंबईतला जो चाकरमानी आहे तो कापणीला म्हणजे लावणीला म्हणजे जूनमध्ये जेव्हा पाऊस पडायच्या अगोदर एक 8-10 दिवस तो गावी जायचा आणि पुन्हा तो ऑक्टोबर नोव्हेंबरला जेव्हा कापणी असायची त्यावेळेस तो जायचा. मला वाटतं तो ट्रेंड आपण पुन्हा सुरुवात करूया की जेणेकरून असं काही करता येईल की त्या पावसाच्या पानाच्या आधारवर किंवा कमी श्रमामध्ये तो असं काही उत्पादन निर्माण करेल ज्याची त्याला फळं आयुष्यभर त्याला चाकता येतील आणि एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत त्याच्याकडे चालू होईल. यात एक गोष्ट जाणवते किंबहुना अनेकांच्या बोलण्यात आलेली आहे की 15 दिवसाचे किंवा अशा शॉर्ट टर्मचे उद्योजकीय गुंतवणूक ही करत असताना त्याला प्रचंड मेहनत आणि प्रचंड पेपर वर्क किंवा आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचंय याची जाणीव असणं आवश्यक आहे. ही गोष्ट प्रशिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. तर अशांसाठी आपण कार्यशाळा घेत आहे 25 एप्रिलला, त्याबद्दल काय सांगाल विस्तृत? ह्या कार्यशाळामध्ये आम्ही अशी काही उत्पादनं दाखवणार आहोत की ज्याला कमी वेश्रम लागतील, पैसाही लागणार नाही, नाम मात्र काही गोष्टी लागतील, परंतु त्यातून जे उत्पादनाचं साधन आहे ना, ऍक्च्युली ह्या सगळ्या संकल्पनेला जन्म कुठे घेतला तुम्हाला मी सांगतो की मुंबईतला जो चाकरमानी गाव कोकणातला जो चाकरमानी म्हणून जो इथे स्थिरावला जो वर्ग आहे तो वर्ग ज्यावेळेस रिटायर होतो म्हणजे वयाच्या 58-60 वर्षी होतं काय त्यावेळेस त्याच्या हातात काही राहत नाही, कारण तो पीएफ म्हणा ग्रॅज्युएटी म्हणा म्हणजे जेवढ्या सोनी तो पैसा उचल घेऊ शकतो तो ती उचल घेतो. मुलांची लग्न म्हणा संसार म्हणा ह्याच्यामध्ये तो संपूर्ण पैसा ऍडव्हान्समध्ये आगाऊ घेऊन तो संपूर्ण खर्च करून टाकतो आणि ज्यावेळेस तो रिटायर होतो तो निवृत्त होतो कामातून आणि नंतर तो त्याला गावी जाण्यापेक्षा दुसरा काही पर्याय नसतो आणि ज्यावेळेस तो गावी जातो त्यावेळेस मात्र त्याच्याकडे त्याची अवस्था खूप बिकट असते. एक लाचाराचं जीवन म्हणता येईल तो जगतो आणि अशा कफलक परिस्थितीमध्ये ही काही जी आम्ही उदाहरणं बघतो ना तिथून कुठेतरी मनात सल निघालेले की असं काहीच का करता येणार ना काही अशा लोकांसाठी की जी लोक वयाच्या उतार वयात निवृत्त होतात गावी जातात आणि नंतर मात्र लाचारपणे ते जगतात आणि त्यासाठी ही जी कार्यशाळा आहे आमचा संपूर्ण जास्तीत जास्त जो आमचा फोकस आहे तो ह्याच गोष्टीवर आहे की आतापासून तुम्ही पुन्हा अशा जुन्या पद्धतीपर्यंत गावी जा, 15 दिवस राहा, महिनाभर राहा आणि त्यातून छोटे छोटे उत्पादन उदाहरणार्थ जांभळाचं उत्पादन आहे, काजू आहे, असंख्य अशी उत्पादन आणि हे आम्ही नाही तर काही त्यातली तज्ञ मंडळ उदाहरणार्थ वेंगुर्ल्यामध्ये जे फळ संशोधन केंद्र आहेत तिथे 100 डॉक्टरांची टीम आहे शास्त्रज्ञांची, ती टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करेल आणि त्यातून अक्षरशः तपशीलवार माहिती त्या सर्वांना लोकांना भेटेल. आपण कोकण कृषी विद्यापीठाचा या ठिकाणी उल्लेख केला, कृषी तज्ञांचा उल्लेख केला, विशेषतः फलोत्पादनाच्या बाबतीत किंवा कृषी आधारभूत व्यवस्थापनेच्या संदर्भातील जे उद्योग आहेत त्याचा विचार करताना नेहमी असं बोललं जातं की तुम्ही दीर्घकालीन कृषी लागवड केली तरच तुम्हाला ते उत्पन्नाचं साधन आहे, म्हणजे तुम्ही आंबा लागवड करा, नारळ लागवड करा, रतांबा कोकम लागवड करा, त्याच्यानंतरच तुम्हाला उत्पादन मिळेल. या दीर्घ मुदतीकडे आता गुंतवणुकीचा ना या शहरी प्रवृत्तीच्या तरुणांना वेग त्याचं स्वारस्याचं नाहीये, त्यांना झटपट हवाय आणि त्याला कष्टाचं हवं, या दोन्ही गोष्टीचे महत्वाचे आहेत. या दोन्ही प्रश्नाची उत्तर कोकण हे उत्तर आहे. थोडस याच्या बाबतीत माझी मतं वेगळी आहेत, याचं कारण असं आहे ना की नक्की कोणावर विश्वास ठेवायचा, कारण ज्या पद्धतीनं हे मार्केटमध्ये प्रचलित काही गोष्टी झाल्या उदाहरणार्थ फर्टिलायझर आपण म्हणता येईल, तर फर्टिलायझर मला वाटतं भारत हा सगळ्यात जास्त फर्टिलायझर खतं खरेदी इम्पोर्ट करत आहे आणि कोकणामध्ये जर तुम्ही बघितलात ना तर गावच्या गावा अक्षरशः ओसाड म्हणजे पाण्याचा तिथे कमतरता नसताना सुद्धा तिथे शेती नाही, तिथे भाज्या नाही आहेत, तर ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल, कारण निसर्गाने जे तुम्हाला दिलंय ना त्याची तुम्ही अक्षरशः सत्यानाश लावताय. उदाहरणतः तुम्ही गवताची पेंडी दुपारी 3 वाजता उन्हामध्ये ठेवा बघा एकदम सुकी काडेसारखी होईल ती, पण तीच जर पेंडी रात्री पुन्हा तुम्ही ठेवला तर त्या दवाच्या पानाने पुन्हा ओली चिंबल, म्हणजे परमेश्वर तुमचं संतुलन राखतोय पण तुम्ही त्याला आग लावताय, तुम्ही त्या जमिनीला नको ते फर्टिलायझर लावून अक्षरशः वाट लावताय. नक्कीच ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, केवळ प्रशासकीय राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर बोट न ठेवता आपण यासाठी काय केलं याचा विचार केला पाहिजे. दरवर्षी कोयनेचा उजल पाणी भरभरून येतं, बेफाम पाऊस पडतो पण सगळं पाणी वाहून जातं, एक गोष्ट सांगतोय कारण आपल्याकडे ते साठवण्याचं, ते संचय करण्याचं, ते संग्रहित करण्याचं जर ध्येय धोरण नसेल तर येईल आणि वाहून जाईल हीच अवस्था राहील. ही सगळं थांबवायचं आहे, त्यासाठी आपण धरण बंधूया आणि हे धरण बनण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे एका छोट्याशा टप्प्यानंतर पाहत राहा
सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्याशी. तुमच्याशी अनेक तरुण बोलले असतील, त्यांच्यातून एक आश्वासक ऊर्जा मिळते, त्यांच्याकडे करण्याची ताकद आहे. या सगळ्यांना आपण व्यवस्थितपणे वापर केला तर आपल्या कोकणाचं सुवर्ण कोकण होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं. आणि मला वाटतं त्या दिशेने आपण पावलं टाकतोय, कारण ज्या पद्धतीत लोकांचे, जास्त करून तरुण वर्गाचे जे फोन आहेत, जे मुंबईत स्थिरावलेले आहेत किंवा इतर ठिकाणी स्थिरावले आहेत, त्यांच्या बोलण्यातून हे जाणवतं की ह्यांना पुन्हा जायचं आहे. त्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं, जर व्यवस्थित त्यांना सगळं तंत्रशुद्ध शिक्षण जर दिलं ना, तर नक्कीच पुन्हा एकदा आपलं कोकण गजबजलेलं दिसेल. केवळ मुंबईतनच नाही तर परदेशातनंही अनेक फोन येत आहेत. आज त्या सगळ्यांकडे प्रचंड पैसा आहे. पैसा आहे म्हणजे तो त्यांच्या कष्टाचा पैसा आहे, आणि तो त्यांना कष्टातनच आपल्या जमिनीत वाढवायचा आहे. त्यांनाही मार्गदर्शन हवं आहे. तर ह्या दोन मार्गदर्शन, म्हणजे स्थानिक पद्धतीचं मार्गदर्शन, आर्थिक मार्गदर्शन आणि आज संधीची ओळख आपण शोधणं, या सगळ्यांचा विचार करता परदेशातले जे काही तरुण आहेत किंवा जे आज कामानिमित्त राज्याबाहेर गेलेले आहेत, त्यांना कोकणच्या विकासासाठी किंबहुना स्वतःच्या विकासासाठी जर आपण आर्थिक सक्षम करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण कोकण कशा पद्धतीनं कार्य करणार आहे. तुम्ही जर ह्याच्या बाबतीत बोललात की मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरच्या, मला वाटतं मला युएस म्हणा, युके म्हणा किंवा मॉरिशियस म्हणा, खूप ठिकाणावरून अशा लोक, आणि ह्यांची जी तळमळ जर बघितली ना कोकणाप्रती, कोकणात त्यांना आता येऊन उत्पादन वगैरे करायचं असं काही नाही, पण त्यांची कोकणाबद्दलची तळमळ की इकडच्या मुलांनी मोठं व्हावं, इकडच्या मुलांनी श्रीमंत बनावं, आणि जी ओळख कोकणाची कित्येक वर्ष एक वेगळ्या पद्धतीने जी चालली आहे, म्हणजे त्याला आपण लाजीरवाणी बोलू शकू, तर ती बदलण्यासाठी ती मुलं धडपडत आहेत. नक्कीच, यांची ही धडपड आहे. हीच धडपड आपल्याला प्रामुख्यानं आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकारात्मक आणायची आहे. अशा उद्योजकांची चरित्र आपण ज्यावेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडत असतो, अनेक सकारात्मक आपल्याला पॉझिटिव्ह रिप्लाय येत आहेत. त्यांच्या रिप्लायमधनं ही गोष्ट जाणवते की त्यांना काहीतरी बनायचं आहे. त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण, जो या सगळ्या आजच्या कार्यक्रमाचा आपला फोकस आहे, त्यांना प्रशिक्षणातनं ते काय काय साध्य करू शकणार आहे. खूप काही साध्य करू शकतात. मला वाटतं कोकणाला श्रीमंतेच्या दिशेने धावण्यास ते सगळे प्रवृत्त करू शकतात, कारण त्यांची जी उमेद, त्यांची जी शिकण्याची जी जिज्ञासा जर बघितली, तर मला वाटतं आम्ही जो 25 एप्रिलचा जो कार्यक्रम घेतोय कोकणात रोजगाराच्या संधी, त्यांनी खूप मोठं परिवर्तन झालं दिसेल. कारण आम्ही त्या कार्यक्रमात नुसते तज्ञच नाही, तर काही बँकेंचे काही उच्च अधिकारी आहेत, काही संधी अधिकारी आहेत, काही शासकीय योजनेबद्दल माहिती देणारे, अशा सर्वांचा मेळाप करतोय, जेणेकरून कोकणवासी कुठे थांबला नाही पाहिजे. नक्कीच, कोकणवासी थांबणार नाहीत, तो अथकपणे पुढे जातच राहील. त्या जाण्याला आपण हे पाठबळ देत राहतो. असंख्य तरुणांना आज प्रशिक्षणाची गरज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती होईलही, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण कोकण हा विचार आपण आपला नेहमी असणारच आहे, पण अनेक असे मुंबईकर तरुण आहेत त्यांना स्वतःला उद्योजक बनायचं आहे. त्यांना आपल्या असलेल्या ज्या उद्योजकीय सामर्थ्याचा आविष्कार हा जगाला दाखवायचा आहे. या सगळ्यांसाठी सुवर्ण कोकण कशा पद्धतीने वाटचाल करते. पहिली गोष्ट, या कार्यशाळेअंतर्गत आम्ही उद्योजक घडवतोच आहोत. पुन्हा जे उद्योजक घडवले जातील किंवा जे उद्योजक बनणार आहेत, त्यांच्याही उत्पादनास कसा राष्ट्रीय पातळीवर त्याची ओळख निर्माण होईल, त्याची कशी ब्रँड वाढ वाढेल, त्यासाठी हा आपला एक प्रोग्राम आहे. इतर काही आम्ही माध्यम आहेत, त्यांची वापर करून त्यांना आम्ही जगापर्यंत पोहोचवतोच आहोत. त्याचबरोबर आम्ही त्यांच्या फॅमिलीला सुद्धा अशा पद्धतीत काही प्रबोधन करू इच्छितो किंवा काही कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत, जेणेकरून एक वातावरण उद्यमशीलतेचं एक पोषक वातावरण निर्माण होईल. ऋषी, नक्कीच उद्यमशीलतेचं वातावरण निर्माण करणं आणि स्वतः या सगळ्या प्रवाहात आपण सामील होणं ही आजची गरज आहे. अनेक मित्रांना प्रश्न पडतो, अनेक कोकणातल्या तरुणांना प्रश्न पडतो की मी नेमकं जर मला प्रवाहाविरुद्ध जायचं असेल आणि स्वतःचं नाव निर्माण करायचं असेल तर मी काय करू शकतो. एक राजस्थानची गोष्ट सांगतो आणि मी ब्रेकवर जातो. राजस्थानमध्ये असंख्य अशी हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्समध्ये त्यांचा जो 20% भाग असतो तो खाण्यासाठी असतो आणि राहिलेला 80% भाग हा तिथल्या वस्तू विक्रीसाठी असतो. जो येणारा पर्यटक असतो तो साधारणपणे जास्तीत जास्तपणे एक फॅमिली 4 जणांची जर आपण समजून घेतली तर 2500 रुपयापर्यंत तो खाणं हे बिलाला देतो, त्या खाण्याचे पैसे चुकवतो. पण ज्यावेळी तो बाहेर जातो त्याची जी अर्धा तास असतो त्यावेळेला तो 15 ते 18 हजाराची सामान विकत घेतो. हे विक्रीचं तंत्र आहे, हे आपण शिकूया. असंख्य गोष्टी आपल्याला करता येईल. साधं तिथे पत्त्याचा जो खेळ असतो, पत्त्याचं जे कॅट असतं, ते कॅट
साडेपाचशे ते साडेआठशे रुपयानं विकले जातं. तुमच्या मनात प्रश्न येईल ते काय असं विकतात, एवढं काय सोनं लागलेलं असतं. तिथं सोनं लागलेलं नसतं, तिथं राजस्थान मधल्या प्रत्येक किल्ल्याची सुंदर चित्र ही 52 पत्त्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली असतात. आपल्याकडे सगळं काही आहे, आपल्याला फक्त उधळायची गरज आहे. कारण हे सुंदर उधळणं म्हणजेच ही रांगोळी आहे, त्याच रांगोळीतनं आपण आपला कण शोधूया. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपल्यासोबत सतीश परब आहेत. या सगळ्या चळवळीच्या निमित्तानं तुम्हालाही काही वैयक्तिक अनुभव येत असतील या सगळ्या तरुण मित्रांचे, जे आपण वारंवार बोलत असतो तरुण उद्योजकांचे. खरं तर नवी पिढी शिकते, पण असे काही उद्योजक आहेत त्यांच्याही बोलण्यात तुम्हाला जाणवत असेल की त्याला आणखीन काहीतरी उद्योग करायचे आहेत, यांना देखील मार्गदर्शनाची गरज आहे. त्या सगळ्या उद्योजकांना संघटित आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करताय? उद्योजकांच्या बाबतीत बोललं तर म्हणजे कोकणातले खूप सारे असे उद्योजक आहेत जे आम्हाला पहिले मलाही माहिती नव्हते. म्हणजे आता ज्या पद्धतीत मी दौरा करतो कोकणात गावोगावी खेड्यापेड्यात फिरतो, तेव्हा मला हळूहळू हे समजायला लागलं. आपण जो फूड प्लाझाचा विषय घेतला, फूड प्लाझा आपल्यालाच काही म्हणजे एक सभासद जे झाले आहेत दरेकर म्हणून, त्यांचा फूड प्लाझा प्रस्ताव येतो. मला वाटतं रत्नागिरीच्या देशाने ते टाकतात, आणि त्याच पद्धतीवर काही फूड प्लाझा पुढे न्यायचं आमचं चालू आहे. आणि उद्योजकांच्या बाबतीत तर मी अजूनही सांगेन की जास्तीत जास्त उद्योजकांनी जर या चळवळीत जर सामील झालं ना, तर मला वाटतं खूप मोठी मदत त्यांची कोकणाच्या चळवळीस होईल. कारण कोकणाला जर श्रीमंत आणि समृद्ध बनवायचं असेल तर उद्योजकांची या प्रवाहात येणं खूप अत्यावश्यक आहे. काही उद्योजक येत आहेत, पण काही थोडेसं काही किंतू परंतु चालू असेल. पण मी सगळ्या उद्योजकांना आवाहन करेल की तुम्ही या, आपण या कोकणाच्या सुवर्णमय कोकण बनवायच्या प्रक्रियेत सामील व्हा. कोकण शेतकऱ्यांना बोलताना एक गोष्ट बोलली जाते की इथला सगळा जो विकास आहे किंवा इथला आर्थिक विकासाचा दर, म्हणजे जीडीपीच्या गप्पा अनेक जण आपापल्या पद्धतीनं उंचावलाय असं जरी बोलत असले, तरी एक गोष्ट नक्की की इथली सगळी प्रक्रिया ही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय दुष्टचक्रात अडकली गेली आणि हा विकास खुंटला. तर हे सगळं दुष्टचक्र आपण भेदू शकतो? नक्कीच भेदू शकतो. कोणतरी कधीतरी मस्करीत बोलतं की कोकणात बाकी काय नाही झालं तरी चालेल, पण प्रत्येक महिन्याला एक निवडणूक असायला हवी. क्या बात, बोले ते जिल्हा परिषदेचे असो किंवा इतर कोणते असो. का ही लोक अशी बोलतात किंवा का असं मस्करीत पाहणं किंवा विनोदाने का होणं की का हे बोललं जातं? कारण त्या पद्धतीत ते नागवलं गेलं. कारण निवडणुकीच्या तोंडावर त्यांना काहीतरी दाखवायचं, काहीतरी थोडेफार उधळपट्टी करायची, आणि त्यानंतर पुन्हा त्या माणसाकडे उपेक्षितपणे बघायचं, म्हणजे त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्षित करायचं. आणि ह्या सगळ्या दुष्टचक्राला तेव्हाच आपण भेदू शकतो ज्यावेळेस आपण एक संघटित हो. आज परत खूप साऱ्या संघटना झाल्या, खूप सारे एनजीओ झाले, प्रत्येकाने आपल्या गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर आपापल्यापणे खूप चांगले कामं केले. परंतु गरज आहे हे विशाल व्यासपीठ सर्वांनी एक व्यापून घ्यायचं आहे. मुंबईपासून भांड्यापर्यंत जेवढे कोकणवासींना त्यांनी एकसंधित राहिलं, ज्यावेळेस ही एकसंधितपणा वाटेल, हे संघटितपणा वाढेल, त्यावेळेस कोणाचीही बोलताना मजा लावणार नाही की आपल्याला उपेक्षित करायचे. आपल्याला गांभीर्याने नक्कीच घेतलं जाईल. नक्कीच आपल्याला गांभीर्यानं घेतलं जाईल. ज्या पद्धतीनं निवडणुकांचा विचार केला, प्रत्येक गोष्टीत आपण ठरवलं तर कोकणी माणसानं त्यातनं उद्योगातल्या सुवर्ण संधी आपण शोधू शकतो. निवडणूक या गोष्टीतनं देखील आपल्याकडे संधी आहेत. साधी गोष्ट सांगतो, प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकाचे पक्ष असतात आणि प्रत्येक पक्षाचा एक झेंडा असतो आणि प्रत्येकाला एक सवय असते, आपला झेंडा हा पनवेलपासून पत्रादेवीपर्यंत लागला पाहिजे. दुर्दैवानं आज ते झेंडे दिसत नाहीत, कारण झेंड्यांना लागणाऱ्या काठ्या उत्पादित केल्या जात नाही. जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं बांबूची लागवड करणार असू तर आज केवळ झेंडा लावण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा त्याची संख्या ही 5,500 काठ्यांची गरज आहे. आपण बांबू उत्पादक म्हणून ती जर भागवली तर वर्षाला किती उत्पादन येईल? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या काठ्या, त्या कार्यक्रम झाल्यानंतर आपण रिटर्नही घेऊ शकतो, म्हणजे पुनर्गुंतवणुकीची संधी आहे. प्रत्येक गोष्टीचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याचं मार्केटिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. परत शास्त्रशुद्ध पद्धतीनं ही ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रत्येकानं आता स्वतःकडे काय म्हणून पाळण्याची गरज आहे? प्रत्येकाने आपल्याकडे एक उद्योजक म्हणून स्वतःला पहिला आधी उद्योजक मानलं पाहिजे की होय मी उद्योजक आहे आणि मी हे करू शकतो. ज्यावेळेस तुमच्यामध्ये ही उर्मी जाणवेल आणि तुमचा स्वतःवर विश्वास असेल की मी हे करू शकतो, तर मला वाटतं कोणतीच गोष्ट अशक्य नाही. नक्कीच कोणतीच गोष्ट कधीच अशक्य नसते, कारण या मातीत आपण अशा उभ्या असतो की खडक जरी तेवढाच दणकट असला तरी 750 किलोमीटर लांबीची असलेली सागराची गाजही तेवढीच असते. सागराच्या धडका या कधीही खडकाच्या अचलतेवर थांबत नाहीत, त्या एकामागून एक या धडकतच असतात.
ती आपली जिद्द सोडत नाही, तशीच जिद्द खडकाकडूनही शिकली पाहिजे. खडक हा तेवढ्याच विचल पद्धतीनं ठामपणे उभा असतं. गरज आहे आपण सागराकडनं काय शिकायचं आणि आपण खडकाकडनं काय शिकायचं, की नुसतेच सागराची गाज ऐकत कान आणि आपला देह वापरायचा, या सगळ्या गोष्टी समजूया, स्वतःला समृद्ध करूया आणि कोकण खऱ्या अर्थानं सुवर्ण कोकण करूया. आपण आज इथे आपण आलात आणि खूप सुंदर मार्गदर्शन दिलं, खूप खूप आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.